साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांच्या राजकीय वाटचालीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. इंग्रजांनी भारतातल्या राजांना आपलं मांडलिक बनवलं आणि देशावर सत्ता सुरू केली. राजांनी बंड करू नये म्हणून त्यांनी राजांचे अधिकार कायम ठेवले. त्यांच्या राजेपणाला धक्का लागू दिला नाही. पुढे वल्लभभाई पटेल यांनी राजेशाही खालसा केली पण त्यांना पगार सुरू केला. तर इंदिरा गांधींनी त्यांचे पगारही थांबवले. राजेशाही संपुष्टात आली पण लोकांच्या मनातलं राजघराण्याबाबतचा आदर आणि आकर्षण काही संपलं नाही. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आहेत उदयनराजे भोसले. छत्रपतींच्या साताऱ्याच्या गादीचे वंशज आहेत उदयनराजे भोसले. 24 फेब्रुवारी 1966 उदयनराजे भोसले यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण डेहराडूनला झालं. त्यांचं शिक्षण सुरू असतानाच वडील प्रतापसिंह भोसले यांचं निधन झालं आणि उदयनराजे भोसले यांनी पुढचं शिक्षण पाचगणीला पूर्ण केलं. उदयनराजे यांनी पुण्यातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली तर इंग्लंडमधून MBA केलं आणि 1999 उदयनराजे साताऱ्याला परतले. राजघराण्यात जन्माला आल्यावर त्या व्यक्तीनं राजकारणाचा रस्ता धरावा ही जणू रीतच झाली होती. राजघराण्याचं राजेपण गेलं होतं त्यामुळे पुन्हा राजकीय वर्चस्वासाठी लोकशाहीचा म्हणजे निवडणुकीच्या राजकारणाचा रस्ता राजघराण्याने स्वीकारला. 1990 उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी तोच मार्ग स्वीकारला आणि निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. 1991 ते नगरसेवक म्हणून निवडून आले. उदयनराजे भोसलेंनी भाजपचा रस्ता धरला आणि भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले. एवढेच नव्हे तर त्यांना राज्यात राज्यमंत्रीपदही मिळालं. 1998-99 उदयनराजे भोसले राज्याचे महसूल राज्यमंत्री झाले. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंशी उदयनराजेंची खास जवळीक होती पण जेम्स लेन प्रकरणी भाजपनं योग्य भूमिका घेतली नाही असा आरोप करत उदयनराजे भाजपमधून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते 2 लोकसभेत निवडून गेले. पाहुयात उदयनराजे यांचा थोडक्यात राजकीय प्रवास. 1998-99 विधानसभेवर निवड, राज्याचे महसूल राज्यमंत्री. 2009 लोकसभेवर निवड. 2009 विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीचे सदस्य, पर्यावरण समितीचे सदस्य. 2010 रसायन आणि खते समितीचे सदस्य. 2014 पुन्हा लोकसभेवर निवड. उदयनराजे यांचं कुटुंब मोठं आहे. दमयंतीराजे भोसले या उदयनराजे भोसले यांच्या पत्नी आहेत. उदयनराजे यांच्या प्रचारात त्या कायम आघाडीवर असतात. उदयनराजे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. उदयनराजे भोसले यांचे छंदही राजासारखेच आहेत. त्यांना फॉर्म्युला 1 आवड आहे. वेगाने गाडी चालवणे त्यांना आवडतं आणि सातारा ते पुणे अंतर 35 पार करू शकतो असा त्यांचा दावाही आहे. शिवाय त्यांना बॉक्सिंगचीही आवड आहे. उदयनराजेंच्या ताप्यात नेहमी 10-12 अलिशान गाड्या असतात. महाराज मोटरसायकल, ट्रॅक्टर, रिक्षा सर्व वाहने चालवणे पसंत करतात. भाजपामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देत पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांची ही नवी वाटचाल किती बहरते हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे.